0465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण COP27 याच्याविषयी बोलणार आहोत. कॉन्फरन्स ऑफ पार्टी 27 असं हे आहे. एकंदरीत हे थंबनेल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा आपण पर्यावरण ह्या विषयावरती बोलणार आहोत. या संदर्भातली एक परिषद जी आहे सध्या इजिप्तमध्ये सुरू आहे. 6 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर ह्या दरम्यान ही परिषद होती आहे आणि या ठिकाणी ॲक्शन, सॉलिडॅरिटी आणि अकाउंटेबिलिटी या सर्वांविषयी चर्चा होऊ शकते. म्हणजे जागतिक तापमानवाढ होती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, त्या त्या देशातल्या सरकारांना माहिती आहे. पण या संदर्भात जी ॲक्शन घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तापमान वाढ जी आहे ही नियंत्रणात येईल, हे सर्व करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही अगोदर केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची जबाबदारी घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि पुढच्या काळासाठी सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे. म्हणजे घडून गेले त्याच्यासाठीची जबाबदारी आणि पुढच्या काळासाठीची सुद्धा जबाबदारी घेणं गरजेचं आहे. मग आता आपण ह्याची चर्चा का करतोय, अर्थातच जो आपला नवीन सिलॅबस आता आहे त्या सिलॅबसमध्ये जनरल स्टडीज Part 3 जो आहे या ठिकाणी याची चर्चा होऊ शकते. टॉपिक एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, म्हणजे जी काही जागतिक तापमानवाढ होतीये याच्यामुळे नेमके काय काय परिणाम होऊ शकतात आणि उपाययोजनेच्या स्वरूपामध्ये सध्या काय काय चालू आहे हे सर्व आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. शम अल शेख या ठिकाणी ही परिषद होताना दिसते. COP27 काय आहे? COP27 ह्याच्यामध्ये पी हा जो आहे हा पार्टी आहे, ओ ऑफ आहे आणि सी जो आहे हा कॉन्फरन्स, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 27, 7 ते 18 नोव्हेंबर 2022 ही चालणार आहे. शम अल शेख याचं जर का तुम्ही लोकेशन बघितलं तर इजिप्त जो आहे ना, इजिप्तच्या इथं एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जागा जी आहे ती दिसेल. तर COP27 हे एका परिषदेचं नाव असून ही परिषद इजिप्तमध्ये 6 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे आणि ही संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद आहे. क्योटो प्रोटोकॉल तुम्ही ऐकलेलं असेल, पॅरिस क्लायमेट परिषद तुम्ही ऐकलेली असेल, तसंच हे COP27 सुद्धा आहे. जगभरातील देशांचे नेते या परिषद एकत्रित येऊन हवामान बदल आणि तापमान वाढीवरती चर्चा करताना दिसू शकतात. आता बघा, गेल्या काही दिवसांतल्या घटना बघा, जर का तुम्ही कालच्या दिवशी कुठल्याही समाज माध्यमावरती गेला असाल, सोशल साईटवरती गेला असाल, तर तुम्हाला दिसलं असेल की केनिया ह्या देशामध्ये दुष्काळ पडलेला आहे, त्या संदर्भातले जे काही पोस्ट आहेत त्या सगळीकडून शेअर होताना दिसत आहेत. यासोबतच ऑगस्ट 2022 या काळामध्ये युरोपमध्ये हीटवेव आली होती. युरोप म्हणल्यानंतर आपल्यासमोर काय होतं, बॉलिवूडमधले जे गाणे वगैरे आहेत त्या ठिकाणी छानपैकी बर्फ, थंडी वगैरे हे सगळं समोर येतं. पण तिथे ऑगस्टमध्ये हीटवेव होती आणि तिथे नदी जी आहेत, प्रमुख ज्या तिथल्या नद्या आहेत त्या नद्या कोरड्या पडताना दिसत आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जे काही जहाजं बुडालेली होती ती जहाजं इतक्या वर्षानंतर आत्ता त्या नदीतून बाहेर येताना दिसत आहेत, म्हणजे बाहेर पडतात. म्हणजे या पद्धतीचा त्या ठिकाणी दुष्काळ आहे आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवरती होणारी ही जी परिषद आहे ही फार महत्त्वाची आहे. 2022 युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स असं या परिषदेचं पूर्ण नाव आहे. आणि मी जसं म्हणलं, कॉपचा अर्थ कॉन्फरन्स ऑफ द पार्टी, सहभागी देशांची परिषद असा याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता या ठिकाणी शम अल शेख याचं तुम्हाला लोकेशन दिसेल. हा इजिप्त आहे, हा इथं तुमचा सुएज कालवा आहे, सुएज कालवा, आणि त्याच ठिकाणी तुम्हाला इथे शर्म अल शेख हे ठिकाण दिसू शकतं, हे तुम्ही चेक करू शकता. आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय काय महत्त्वाचं, सुएज कॅनल बघायचा, गल्फ ऑफ ॲडेन बघायचा, कुठलं जोडतोय, कोणतं कसं आहे, त्याचं लोकेशन काय आहे, सुएज कॅनलचं किती किलोमीटरचं आहे वगैरे वगैरे हे तुम्ही बघू शकता. आता हवामान बदलाचा फटका कोणत्याही एकट्या दुकट्या प्रदेशाला बसलेला आहे का? तर बिलकुल नाही आहे. आपण आपल्या इथं बघतोय ना, पाऊस भारतामध्ये जर का बघितलं तर उत्तरेकडच्या राज्यांमध्ये म्हणावं तसा पाऊस नाही पडलेला आणि आपल्या इथं ओला दुष्काळ आहे असं परफेक्ट कोणी सांगू शकत नाहीये की इतकाच पाऊस पडेल. परतीचा पाऊस परेशान करताना दिसतोय आणि अल्टिमेटली ह्याचा परिणाम काय होतो तर पिकांवरती होतो ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आणि अन्नधान्य सुरक्षा याला महत्त्व येताना दिसतंय. यासोबतच काही देश असे आहेत की जे देश अगदी छोटे आहेत, चारही बाजूने समुद्र वेढलेला आहे आणि जर का तापमान वाढ अजून होतीये तर येणाऱ्या काळामध्ये हे देश जे आहेत हे पाण्याखाली जाऊ शकतात. तुम्ही तवालू चेक करू शकता, गुगल करा तवालू नेमका देश आहे कुठे आणि त्यांची समस्या काय आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही
प्रयत्न करा, म्हणजेच काय तो एकट्या दुकट्या कोणत्या देशाचा प्रश्न आहे का, तर बिलकुल नाहीये, संपूर्ण जगाचा तो प्रश्न असणार आहे. कारण की कुठल्याही देशाने या संदर्भात सपोज सहकार्याची भूमिका घेतली नाही आणि जर का हे जे काही हवामानासंदर्भातले जे काही प्रयत्न चालू आहेत याच्यामध्ये जर का त्यांनी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं नाही तर त्याला सुद्धा त्या गोष्टींचा परिणाम भोगावा लागू शकतो. कारण की दुष्काळ वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सांगून येत नाहीत किंवा कोणतेही नैसर्गिक संकट ही सांगून येत नाहीत. तर जगभरातील सारेच देश या संकटात सापडलेले आहेत आणि त्यावर पर्याय शोधण्यासाठी वेगवेगळ्या परिषद होत असल्या तरी अजूनही त्याच्यावरती मात करता आलेली नाही. 1992 पासून चर्चा चालू आहे, बघा 30 वर्ष झाले, अजून काही असं काँक्रीट हाताशी लागलेलं नाही. आणि एवढंच नाही तर हा धोका कमी करण्यासाठी देखील यश आलेलं नाही आणि म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे. जाणवत असेल बघा, उन्हाळा वाढलेला आहे, थंडी जी आहे फार कमी पडते, म्हणावी तशी थंडी पडताना दिसत नाहीये. गेलं वर्ष हवामान बदलाशी संबंधित अनेक संकटांचा सामना करत संपलेलं आहे. कुठे कुठे काय काय झालेलं त्या घडामोडी तुम्ही बघू शकता. अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडला, तसेच अभूतपूर्व असा पूरही आला. आणि मी तुम्हाला आत्ताचं जसं उदाहरण सांगितलं की ते जहाजं जी आहेत ती बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. काही प्रदेशांमध्ये तापमानानं स्वतःचंच रेकॉर्ड मोडल्याचंही तुम्ही वाचलेलं असणार आहे. विकसित तसेच विकसनशील देशात निसर्गाचं चक्र उलटं फिरू लागलेलं आहे. विकसित असो, विकसनशील असो आणि अविकसित म्हणलं तर तिथंही तीच परिस्थिती आहे. कारण की होतंय कसं, हवामान बदलासाठी महत्वाची गोष्ट येते कुठं, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणलं, उद्योग आला म्हणल्यानंतर त्या ठिकाणी क्रूड ऑइल आलं आणि क्रूड ऑइल हे काही पेटवावं लागतं, जाळावं लागतं, त्याच्यातून ऊर्जेची निर्मिती होते आणि ॲट द सेम टाईम इतरही गोष्टींची निर्मिती होते की जे आपल्या पर्यावरणासाठी हानिकारक असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, AC सुद्धा वापरला तरी सुद्धा तो पर्यावरणासाठी हानिकारक आहे असंच म्हणलं जाते. विकासाच्या ध्यासामध्ये पर्यावरणाकडे होणारं दुर्लक्ष आता माणसाच्याच अंगलटी येत चाललेलं आहे. मी तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलंही असेल की सध्या शेती संदर्भातमध्ये बदल खूप सारे होताना दिसत आहेत. फवारण्या वाढलेल्या आहेत, वेगवेगळ्या किडी येत आहेत आणि त्या किडीसुद्धा आता रोधक झालेल्या आहेत बघा त्या सगळ्या गोष्टींशी. म्हणजे कितीही फवारा, त्यांची त्यांनी आता स्वतःची क्षमता तितकी विकसित करून घेतलेली आहे. हे प्रॉब्लेमॅटिक आहे, बरोबर आहे. यासोबतच तापमान वाढ ह्याच्यामुळं बर्फ वितळण्याच्या ज्या घटना घडू शकतात, तुमचं उत्तर ध्रुव असेल, तुमचं दक्षिण ध्रुव असेल, त्या ठिकाणची जी काही साखळी आहे, अन्न साखळी जी आहे, तीही धोक्यात या सगळ्या गोष्टींमुळं येऊ शकते. आणि ह्याच्यामुळं होणार काय, पर्यावरणाचा असमतोल. पर्यावरणाच्या असमतोलामुळं कोट्यवधी लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून इतरत्र स्थलांतरित व्हावं लागतंय. आपण काही दिवसांपूर्वी एक केला होता बघा, धान्यासंदर्भातला केला होता, रशिया युक्रेन जी काही धान्याची डील आहे, तर त्याच्यामध्ये असं आपण म्हणलं होतं सोमालिया, केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांमध्ये अभूतपूर्व असा दुष्काळ आहे. सलग 4 सीझन जे आहेत त्यांचे पावसाचे हे फेल गेलेले आहेत. अशी परिस्थिती आहे, मग अन्नधान्य त्यांना गरजेचं आहे. मग जर का फक्त त्याच देशांपुरतं हे मर्यादित आहे, जर का जगभर अशी परिस्थिती झाली निर्माण तर काय करायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून ही चर्चा होताना दिसतीये आणि प्रत्येक वेळेस ही परिषद झाल्यानंतर हेच ठरवलं जातं की ह्यावेळेस नक्की काँक्रीट काहीतरी करून आणि परिषद संपल्यानंतर परत आहे त्याच गोष्टी सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत. समुद्राची पातळी वाढली आहे माहिती आपल्याला, पाऊस आणि वादळाचं प्रमाण वाढलेलं आहे. आता सुरू होतील बघा, थोडे दिवस जाऊ द्या, वादळं वगैरे आता सुरू होणार आहेत. यासोबतच आपण बघितले, त्या दिवशी आपण दिल्लीवाला विषय बघितला होता, प्रदूषणाचा किती डेंजर आहे. थंड युरोपात उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ झालेली आहे. दक्षिण अमेरिकेखेरीज प्रगत उत्तर अमेरिकेतही वनव्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ॲमेझॉनचं रेन फॉरेस्ट वनवा लागला होता बघा, त्याचीही बातमी तुम्ही बघू शकता. माणसांनाच नाही तर पक्षी आणि प्राण्यांच्या अनेक प्रजाती धोक्यात सुद्धा आलेल्या आहेत आणि धोक्यात आलेलं आपण बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे तर चित्ता जो आहे आपण नुकताच मागवलेला आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड ज्याला आपण मारढोक म्हणतो, त्या संदर्भातली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. काही दिवसांपूर्वी काही जे लुप्त होऊन गेले ते अचानकच दिसले, अशा सुद्धा घटना घडत आहेत की बाबा 50-60 वर्ष 100 वर्ष दिसलेच नाहीत पण अचानकच दिसले. एशियाटिक लायन्स, सध्या आपलं इथलं गीर जे आहे हे शेवटचा अधिवास आहे ना त्यांचा, अशी परिस्थिती आहे आणि जगभर सुद्धा तसंच आहे. संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद दरवर्षी होते, यामध्ये हवामान जागतिक स्तरावरती थांबवण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांवरती चर्चा होते. त्यावर सहमतीने निर्णय घेतले जातात, त्यांना कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज असं म्हणतात. 1992 झालेल्या हवामान बदलासंदर्भातील मूळ करारावर स्वाक्षरी करणारे देश यात सहभागी होतात आणि तेच याचे सदस्य किंवा भागीदार सुद्धा देश आहेत.
1992 साली ब्राझीलच्या रिओ शहरात भरलेल्या वसुंधरा परिषदेत कॉप परिषदेचा उगम झाला होता. आता हे आपल्याला प्रीसाठी महत्वाचं आहे. 1992 ब्राझील, रिओ, वसुंधरा परिषद, कॉप, हे सगळे एकत्रित आहे, लिंक आहे, एकाच प्रश्नामध्ये हे विचारू शकतात. आणि रिओ परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाविषयक व्यापक समझोता हे जे आहे हे मान्य झालं आणि त्या देशांची दरवर्षी निराळ्या ठिकाणी भरणारी कॉप ही परिषद आहे. संयुक्त राष्ट्राच्या हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावरती पृथ्वीचं तापमान फक्त 1.1 अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे. फक्त एवढं काय आहे, म्हणजे आपल्याला हा 1 डिग्री हा इट्स ओके, पण तसं नाही आहे. ते फार गंभीर गोष्ट आहे ती, आणि ते 1.5 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळामध्ये ते तिथपर्यंत वाढेल. 1.1 वाढलेलं आहे तर इतके परेशान आहोत. जर का ते अजून 0.4 डिग्रीने जर का वाढतंय तर परेशानी जी आहे ती अजून वाढणार आहे. आणि कोणत्या एकट्या देशाची नाही तर सगळ्यांचीच आहे. कॉन्सिक्वेन्सेस सगळ्यांनाच त्याचे भोगायला लागू शकतात. कालचंच का आजचंच या संदर्भातलं एक स्टेटमेंट आहे बघा, की हे काय असणार आहे की बाबा एकत्रितपणे सुसाईड करण्यासारखं असणार आहे. जर का ह्याच्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं नाही, याच्यावरती वर्कआउट केलं नाही, तर कलेक्टिव्ह सुसाईड हा शब्द सुद्धा त्यासाठी वापरलेला आहे भविष्यासाठीचा. आता IPCCच्या अनुमानानुसार जर का तापमान 1850च्या दशकाच्या तुलनेत 1.7 किंवा 1.8 अंश सेल्सिअसनं वाढलं तर जगातील अर्धी लोकसंख्या जीवघेणी उष्णता आणि आर्द्रतेच्या तडाख्यात सापडू शकते. इतकं जर का आर्द्रता आता तुम्ही मुंबईला गेल्यानंतर बाहेर कुणी जर का गेलं असेल मुंबईला कोणत्या परीक्षेच्या निमित्ताने किंवा वगैरे काय, तर जे इतर महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी राहणारे जे आहेत त्यांना ते थोडंसं अवघड जातं बघा. त्या ठिकाणी घाम, त्या ठिकाणची गरमी वगैरे हे सहन करणं अवघड जातं. आणि जर का हे अजून वाढतंय तर उष्णता आणि आर्द्रता ह्या सगळ्यांच्या टेन्शन वाढू शकतं. आणि हे थांबवण्यासाठी ह्या देशांनी पॅरिस करार केला होता. कधी? 2015 साली. जागतिक तापमान वाढ 1.5 अंश सेल्सिअसच्या खालीच रोखून धरणं हे त्याचं उद्दिष्ट होते. ह्याच्यावरती जाऊ द्यायचं नाही. मागं जे आपण म्हणलं इथे काय म्हणलंय, 1.1 ते 1.5 सेल्सिअस बरोबर. इथं काय म्हणतात, वाढलं तर 1850च्या तुलनेत, 1850 म्हणजे आपला पहिला स्वातंत्र्य उठावच्या आधीच्या गोष्टी चालू आहेत, त्याच्या तुलनेत औद्योगिक क्रांती वगैरे तेव्हाच गोष्टी आहेत ना, मग हे वाढून देणं हेच यांच्यासाठीचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता इजिप्तमध्येच का होती आहे, तर आफ्रिकेत होणारी ही 5वी हवामान परिषद आहे. आणि आफ्रिका फार महत्वाचं आहे बघा. सगळ्यात जास्त जंगल वगैरे, रेन फॉरेस्ट वगैरे त्याच भागामध्ये आहेत. इतर सर्व जगाशी तुलना करता किंवा इतर खंडांशी तुलना करता हा खंड जो आहे हा अजून विकसित झालेला नाही मोठ्या प्रमाणामध्ये. त्या ठिकाणी नैसर्गिक संसाधनं आहेत बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपल्या दृष्टीने. आता आपण बघितलं अॅमेझॉनचं रेन फॉरेस्ट तिकडच्या बाजूला आहे, पण इकडच्या बाजूला जर का बघितलं आफ्रिकेमध्ये वरच्या बाजूला वाळवंट आहेत, खालच्या बाजूला परत खूप सारे काय आहेत गवताळ प्रदेश वगैरे आहे, तरी सुद्धा खनिज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, मोठमोठ खूप साऱ्या जमाती त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, आफ्रिकेत होणाऱ्या हवामान बदलाकडं जगाचं लक्ष वेधलं जावं हा तिथल्या देशांचा सरकारांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हे होतंय. आणि आफ्रिका हे काय आहे, जगातील सर्वात संवेदनशील क्षेत्र आहे. हे कोण म्हणतंय, IPCCला असं वाटतं. एका अंदाजानुसार सध्या पूर्व आफ्रिकेत दुष्काळामुळं 1.7 कोटी लोकसंख्या अन्नाच्या तुटवड्याची समस्या त्यांना भेडसावती. आणि हेच आपण कधी बघितलं होतं, युक्रेन रशिया डीलमध्ये 3 देशांचे नाव आपण घेतले होते, इथिओपिया, केनिया, सोमालिया यांचे. आता चर्चेचे विषय कोणते नेहमी असतात, तेच तापमान वाढीसाठी कारणीभूत असलेलं कार्बन डायऑक्साईड जे आहे याचं उत्सर्जन कसं कमी करता येईल. साधं सोपं आहे, क्रूड ऑइल वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जाळणं कमी करा, नॅचरल गॅस वगैरे जे आहे ते जाळणं कमी करा, सौर ऊर्जा वगैरे वापरली पाहिजे वगैरे वगैरे हे जे आहेत ते बघायला पाहिजे. आणि हे बदल कमी करण्यासाठी पर्याय तसेच एकमेकांच्या मदतीने त्यांचा सामना कसा करता येईल, त्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील यावर देखील परिषदेत चर्चा होणार आहे. आता एक खूप चांगलं सुरू झालं बघा, म्हणजे कसं, इलेक्ट्रिक वाहनं, खूप चांगला शोध आहे इलेक्ट्रिक वाहनांचा. इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, खूप चांगला शोध आहे. पण त्याच्यामागचा उद्देश काय, इलेक्ट्रिक वाहनं आणण्यामागचा प्रदूषण कमी करणं. पण अल्टिमेटली ह्या गोष्टींकडेही आता म्हणजे हे सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आता तिकडं मोर्चा वळवावा लागणार आहे की बाबा ही इलेक्ट्रिसिटी जी ह्याच्यासाठी लागते आहे बॅटरीसाठीची ती जनरेट कशी होती आहे त्याच्यावरती ही चर्चा होणं गरजेचं आहे, त्याच्यावरती ही संशोधन होणं गरजेचं आहे. कारण की चर्चेचे विषय तेच आहेत. म्हणजे मी शाळेत होतो तेव्हाही चर्चा तीच होती, कार्बन डायऑक्साईडची होती, मिथेनची होती, ओझोनला कुठेतरी छिद्र पडलेलं आहे
आहे याची चर्चा होती आणि आता इतक्या वर्षानंतर सुद्धा चर्चा तीच आहे. मग अशी मी तेच म्हणले 1992 तेव्हापासून चर्चा तीच चालू आहे, कदाचित त्याच्या आधीपासूनही चर्चा तीच चालू आहे आणि कॉन्क्रीट हाताला काही लागत नाहीये हे आपण सुरुवातीच्याच एक दोन स्लाइड्समध्ये बघितलं होतं. आता विशेष म्हणजे आता हे सगळं करण्यासाठी काय लागणार आहे, निधी लागणार आहे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे सपोज एखाद्या देशाला जर का सांगितलं की बाबा तुम्ही असं असं कार्बन उत्सर्जन कमी करा, बरं कार्बन उत्सर्जन कमी करतो मान्य, मग काय करा तुम्ही सौर ऊर्जेचा वापर करा. अरे हो, सौर ऊर्जेचा वापर करायचा म्हणल्यानंतर त्याच्यासाठी जे काही इक्विपमेंट्स लागेल, त्याच्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, याच्यासाठी काय लागणार आहे, फंडिंग. फंडिंग आणि हा फंडिंगच यासाठीचा महत्वाचा मुद्दा असणार आहे. आणि यासोबतच पोषण, वाहतूक साधनं आदी विषयांवरती COP27 चर्चा होणार आहे. फंडिंग कुठून आणायचं, पैसा कसा उपलब्ध व्हायचा आणि पैसा उपलब्ध करून देणं ही विकसित देशांची जबाबदारी आहे असं या ठिकाणी अपेक्षित आहे. यासोबत उत्सर्जन कमी करायचंय, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार राहायचंय, त्या दिशेने प्रयत्न करायचे आहेत. यासोबतच विकसनशील देशांसाठी निधी उभा करायचा आहे, नुकसान निवारण, आर्थिक सहकार्य, हवामान बदलाच्या परिणामाला तोंड देण्यासाठी देशांसाठी पैसे सुद्धा उभे करायचे आहेत. आणि कार्बन बाजाराची स्थापना, कोळशाचा वापर कमी करायचा आहे. कोळशाचा वापर करणं कमी होतंय का, नाही. आता बघा, रशियाकडून नॅचरल गॅस घेत होतं कोण, युरोपमध्ये येत होता, पण नॅचरल गॅस ते युद्ध वगैरे सुरू झालं, तो नॅचरल गॅस बंद झाला आणि अख्खं युरोप जे आहे ते परत कन्व्हेन्शनल जे होते ऊर्जेचे स्रोत त्याच्याकडे वळलं. मग याच्यामुळे काय होणार आहे, प्रदूषण वाढेल का कमी होईल, प्रदूषण वाढणार आहे, डिमांड वाढणार ना. आणि हवामान बदलासाठी कारणीभूत तापमान वाढीमागील कारणं काय आहेत, आपल्याला माहिती आहे, जीवाश्म इंधनांचा अतिवापर. इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज यांनी असं सांगितलंय की पृथ्वीच्या तापमानात 1.1 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे आणि याच्यावरती तातडीनं पर्याय शोधून त्याची अंमलबजावणी न केल्यास ते 1.5 अंशांपर्यंत वाढणार आहे, हे आपण मगाशी बघितलं. आता बघा, इच्छा आहे सगळ्यांची की ह्याच्यावरती वर्कआउट करायला पाहिजे, इच्छा आहे, पण अडतंय कुठं, कोणत्या ठिकाणी अडतायत गोष्टी अडतायत, याच्यासाठीचं काम कसं करायचं आणि कोणी सुरुवात करायची आणि ज्याला कोणाला सुरुवात करायची आहे त्यांना ते साध्य होताना दिसत नाही. काही दिवसानंतर त्यांना काय करावं लागतंय, ते परत मार्ग सोडून द्यावे लागतात आणि सुरुवात जिथं होती तिथंच यावं लागतंय. आता 2009 विकसित देशांनी हे ठरवलं होतं की विकसनशील देशांना आपण काय करू, $100 अब्ज देऊयात. कशासाठी, तर ते त्यांचे जे ऊर्जेचे स्रोत आहेत ते बदलतील, वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी करतील असं मान्य केलं होतं, पण ते त्यांच्याकडून झालेलं नाहीये. आणि होतंय कसं बघा, विकसित देशांचं कार्बन उत्सर्जन जास्त आहे, त्यांची क्रूड ऑइल कन्झ्युम करण्याची जी वृत्ती आहे किंवा त्यांची जी काही भूक आहे ती जास्त आहे, पण याचा परिणाम विकसनशील आणि अविकसित या सगळ्यांनाच होतोय. तोटा कोणाला होतोय, विकसित देशांची भूक जास्त आहे, बरोबर, ते क्रूड ऑइल जास्त जाळत आहेत, त्याचा जास्त वापर करत आहेत, कारण की त्यांची ऊर्जेची गरज मोठी आहे. मग त्याच्यामुळे जी काही तापमान वाढ होतीये त्याचा फटका कोणाला बसतोय, अविकसित देशांना सुद्धा बसतोय ना. आणि याच्यामुळेच हे अविकसित देश जे आहेत हे नुकसान भरपाईसाठीचा हा निधी मागताना आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आर्थिक सहकार्यातून आर्थिक सहकार्य या मुद्द्यावरून ह्या परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ शकते, कदाचित वादविवाद सुद्धा होऊ शकतात. हे मगाशी जसं म्हणलं, $100 अब्ज देण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं होतं, पण ते लक्ष काय अजून साध्य झालेलं नाहीये. आणि ज्या देशांचं नुकसान, याच्या मी मगाशी नाव घेतलं तवालू वगैरे, ज्या देशांचं नुकसान झालं ते 2009 भरपाईची मागणी करतायत. आणि हा निधी देणं आंतरराष्ट्रीय कराराद्वारे बाध्य करण्यात आलं तर पुढील अनेक दशक आपल्याला पैसे देत राहावं लागेल अशी भीती कुणाला वाटते, विकसित देशांना वाटते. म्हणजे $100 अब्ज देण्याचं मान्य केलं, मग वाटा येईल कोणी किती उत्सर्जन करते, कोण किती क्रूड ऑइल वापरते, त्याच्यानुसार त्याचे हे होतील काय, छोटे पॅकेट्स तयार होतील. पण किती वर्षामध्ये द्यायचं आहे, पुढचे 20 द्यायचं आहे किंवा पुढचे 25 द्यायचं आहे, तर तितके दिवस त्यांना त्या संदर्भातले हप्ते द्यावे लागू शकतात आणि तीच त्यांच्यासाठीची भीती आहे. आता याच निमित्तानं क्योटो करार आणि पॅरिस करार जे आपल्याला प्रीसाठी असू शकतं, क्योटो करार 1997 स्वाक्षरा झाल्यामुळं कार्बन उत्सर्जन कमी केलेच पाहिजे असे स्वबंधन देशाने स्वतःवरती लादून घेतलं क्योटो करारामध्ये 2015-16. पॅरिस करार आहे, तापमान वाढ 2 अंशांनी किमान 1.5 अंशांनी तरी आम्ही रोखूच असे बंधन त्यावेळेस घातलं गेलं होतं. आता हा तुमचा क्योटो आहे बघा, क्योटो प्रोटोकॉल काय म्हणतोय, रिडक्शन इन ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स बाय 2012. USA ने ठरवलं होतं 60%,
युरोपियन युनियन 8%, रशिया 0%, काय म्हणजे कोणी किती किती केलेलं आहे, अचीव काय काय झालेलं आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्याची पीपीटी किंवा पीडीएफ तुमच्याजवळ आहे. आणि पॅरिस क्लायमेट ॲग्रीमेंट जे आहे काय ठरलं होतं, 2 डिग्रीपेक्षा कमी त्याच्या कमी आताच रोखायचे नेट झिरो इमिशन्स. यासोबतच काय क्लायमेट इम्पॅक्ट सर्टन ह्याच्यावरती आपलं काय होणार आहे, एनहान्स रेझिलियन्स अँड ॲडॅप्शन टू क्लायमेट इम्पॅक्ट सर्टन टू ऑकर हे एक आहे. आणि अलाईन फायनान्शियल फ्लोज इन द वर्ल्ड विथ दिस ऑब्जेक्टिव्ह. निधी करायचे मान्य, पण हे सगळं करण्यासाठी काय लागतं, सगळ्यात महत्वाचं फंडिंग आणि निधी लागतं. आणि कालपासूनच याची चर्चा होते बघा, लॉस अँड डॅमेज. मी मगाशी जे म्हणलं लॉस अँड डॅमेज, इट रिफर्स टू द कॉस्ट द रिच अँड डेव्हलप कंट्रीज हू आर मेजरली रेस्पॉन्सिबल फॉर इंडस्ट्रियल इमिशन्स दॅट पोल्युट द एन्व्हायरमेंट शुड पे टू पुअर नेशन दॅट हॅव मेड अ निग्लिजिबल कॉन्ट्रीब्युशन टू पोल्युशन. म्हणजे बघा, आजच्या दिवशी आपण साधं सोपं उदाहरण घेऊ, अमेरिका जितका प्रगत आहे किंवा अमेरिकेची जितकी ऊर्जेची गरज आहे तितकी नक्कीच सोमालिया केनिया यांसारख्या देशांची नसणार आहे. किंवा त्यांच्याशी नका तुलना करू, अमेरिकेची आजच्या दिवशी जेवढी ऊर्जेची गरज आहे तेवढी भारताची ऊर्जेची गरज नाही आहे, किंवा भारत एवढं कन्झ्युम करत नाही आहे. पण त्यांच्यामुळं अमेरिकेमुळं जे काही प्रदूषणामध्ये भर पडते आहे त्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतात. मग जे कमजोर आहेत त्यांच्यासाठी लॉस अँड डॅमेज आहे, त्यांच्यासाठी हा लॉस अँड डॅमेज आहे. आणि ह्याची चर्चा ह्यावेळेस मोठ्या प्रमाणात होईल. आणि ह्या विकसित देशांनी यांना निधी देणं जे आहे हे कराराद्वारे कदाचित बंधनकारक होऊ शकतं. पण अर्थातच या ठिकाणी परत डॉमिनंट कोण आहेत, विकसित देश जे आहेत हेच डॉमिनंट आहेत. मग हे विकसित देश नक्कीच इतर देशांचं ऐकणार नाही आहेत, पण तरी सुद्धा जो मी मगाशी शब्द म्हणला होता कदाचित त्याच्यामुळं काही फरक पडला तर सांगू शकत नाही. जर का चमत्कार काही झाला आणि सगळ्यांनी मान्य केलं की नाही नाही असं करूत आणि ह्याच्यासाठीचा आपण निधी उभारूत मान्य केलं तर चांगलंच होणार आहे. पण एकंदरीत सध्या जगभर जी काही परिस्थिती आहे, मंदीचे जे काही संकेत आहेत त्याच्यामध्ये निधीविषयी मला नाही वाटत की चर्चा होऊ शकेल. अभ्यासक काय म्हणतायत, विश्लेषक काय म्हणतायत ते बघूयात. आणि परिषद संपता आपल्याला लक्षात येईलच की ह्याच्यातून नेमकं त्यांनी काय काय साध्य केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न काय असू शकतो ह्याच्यावरती, क्योटो करारावरती विचारू शकतात, वसुंधरा परिषदेवरती विचारू शकतात, पॅरिस क्लायमेट जी परिषद झाली त्याच्यावरती विचारू शकतात. असं साधा सोपा प्रश्न जर का आपण करायचा म्हणला तर असं होऊ शकतं की बाबा हवामान बदल जो आहे याला रेस्पॉन्सिबल घटक कोणते घटक जे आहेत याच्यासाठी रेस्पॉन्सिबल आहेत आणि याच्यावरचे उपाय काय असू शकतात, जागतिक लेवलवरती काय उपाय असू शकतात, ह्याच्या संदर्भातली भारताची भूमिका काय आहे, असे प्रश्न असू शकतात. तुम्ही पूर्णपणे वाचा आणि याच्यावरती काही ना काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिलेलं जे आहे ते शेअर सुद्धा करा, नक्कीच चेक करून देण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, धन्यवाद. आणि अजून काही तुमचे जर का सजेशन्स असतील, एखाद्या विषयावरती जर का माहिती हवी असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ